हरिओम श्रीराम अभिज्ञ माझं नाव संकेत सिंह पाटील उपासना केंद्र आष्टा. माझा अनुभव असा आहे की म्हणजे कोरोनाचा जेव्हा पिरियड कमी होत चाललेला तेव्हा आमच्या आजोबा आजारी पडले, म्हणजे त्यांना ॲडमिटच करावं लागलं. आणि त्या पिरियडमध्ये असं झालं की मी आणि माझी आई आम्ही दोघं पण अचानक असे आजारी पडलो, ताप आणता भरपूर ताप आणता. मग थोडेफार घरातच उपचार केले पण ते काय सरळ होईल ना. परत मग डॉक्टरांना चेक केलं, डॉक्टर म्हणले रक्तचेक करा, डेंग्यूची लक्षणं आहेत. आणि नेमकं असं झालं होतं, भीतीचा प्रश्न म्हणजे त्यात कोरोनाचा पिरियड होता चालू. आणि मग आम्ही डेंग्यू रक्त चेक केलं तर कळालं प्लेटलेट्स कमी झाले, डेंग्यू झालं. मग डॉक्टर म्हणले तेव्हा की इथं हॉस्पिटलला ॲडमिट करा, क्रिटिकल हॉस्पिटलला ॲडमिट करा. पण मग असा प्रश्न पडला घरच्यांसमोर की आजोबा एका हॉस्पिटलमध्ये, तिकडं बघायचं का आमच्या दोघांकडे कोण बघणार. मग तेव्हा शेवटी असं झालं की घरी आल्यावर मम्मीने मला म्हणले बाबा उदीत उदीचे पाणी पी. मग शेवट रोज मी उदीचे पाणी पितो, दोघं झोपून उठेल तेव्हा प्रत्येक टायमाला उदीचे पाणी पिणार. आणि मग शेवटी आजोबांना जिथे ॲडमिट केलं आम्ही तिथं दाखवलं, त्या डॉक्टरांनी पण तिथं गेल्या गेल्या चेक केलं तेव्हा प्लेट्स माझ्या होतं 1,13,000. मग ॲक्च्युअल लागतं 1,50,000 वर लागतात त्या प्लेट्स. मग त्या टायमिंगला आम्ही तिथं त्याने घेतलं औषध, ते म्हणले 5 दिवसाचं औषध देतो तिथे बघा, नाहीतर तुम्हाला ॲडमिट करावं लागणार. मग ॲडमिट करायचं म्हणजे मग अशा तशी मनाची तयारी केली तिथे ॲडमिट व्हायचं. मग आम्ही घरला आलो तिथून औषध उपचार करून, मग येऊन झोपायलो. दिवसभर मी झोपत होतो आणि नेमकं म्हणूनच तर उदीच पाणी पिणार, ते दिलेल्या गोळ्या खायचो आणि बापूंचं नाव घ्यायचो जेवढ्या वेळ जागाय. दिवसात मी जवळजवळ 24 तासापैकी 20 तास झोपत होतो आणि राहिलेले 4 तास जागा असेल जास्तीत जास्त. त्यावेळेस मग असा अनुभव आला की परत तिने 2 दिवसांनी बोलवले, तिसऱ्या दिवशी बोलवले, एकच दिवस मध्ये होतो. आणि तिसऱ्या दिवशी ज्या वेळेस मी गेलो तिथं प्लेटलेट्स चेक करायला तेव्हा माझ्या एका दिवसाच्या मध्ये गॅप डायरेक्ट 1,75,000 प्लेटलेट्स गेल्या. आणि मेन मुद्दा म्हणजे एवढं